मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूयाच्या ठळक घडामोडी. सुरेश दादा शिंदे असतील, विलासराव जगताप साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली काम
काम करणारे सैनिक झाले नसते बंधू नो. आज आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आज आपल्याला संपविण्याचा प्रयत्न कोणतरी ठरवून करत. हिंदीत म्हण आहे, उतई लाख खुदा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर है खुदा होता. किती आपल्याला संपविण्याचा प्रयत्न केला, संपविण्याचा प्रयत्न केला, ईश्वराची इच्छा नसली आणि जनतेचा आधार असला, जनतेचं प्रेम असलं, तर आपल्याला कुणीही हरवू शकत नाही. या जग शहरात अपेक्षा जग शहर पूर्वीपासून वसंतदादा कुटुंबियांच्या सोबत आहे. पण नाना शिंदे वडील असतील, अशोक दादा शिंदे असतील, सुरेश दादा शिंदे असतील, अनिल राजे ढपळे असतील, वेगवेगळे तुमच्या भागातल्या जे जे दिग्दर्शन शहरातले झाले, ते सगळ्यांनी सातत्याने वसंतदादा कुटुंबियांना आठवीत असताना मदत केली. तुम्हा सगळ्या तरुणांकडनं, सर्व कार्यकर्त्यांकडनं मी अपेक्षा करतो की ह्या वेळेला तुमच्या रेट्यामुळे मी उभारलेलो आहे आणि तुमच्या प्रेमाने मी निवडून येणार आहे. निवडून आल्यानंतर ह्या जग शहराला अजून जेवढा केवढा निधी आणता येईल तेवढा निधी तुम्हाला आणून देऊ. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्यात प्रगतिशील शहर म्हणून या जग शहराची आपण ख्याती निर्माण करायची आहे, हा आपण सगळ्यांनी मिळून जन्म आला. येणार निवडणुकीत जोरात काम करू. मतदार आपले आहेत, मतदाराची टक्केवारी वाढली पाहिजे. आपले मतदार जास्तीत जास्त आपले मतदार मतदाराला आले पाहिजे, त्याला आणलं पाहिजे. जे लागेल ती यंत्रणा आपण उभी करू. सगळी नेते आपल्या बरोबर आहेत, स्वप्नविचार आहेत, नाना आहेत, परशुराम आहेत, नामदेवजी आहेत, माझे जेष्ठी आहेत, जगताप साहेबांचे संतोषजी आहेत, भाऊसाहेब आहेत, सचिन आहेत, दाजी आहेत, शहरातली सगळी प्रमुख कार्यकर्ते प्रत्येकाला माझ्या पाठीशी लावायची मी विनंती करतो. तुमच्या प्रत्येक कामाला विशाल पाटील धावून येणार हे मी तुम्हाला आश्वासन देतो. मनोज सरगर सुद्धा आमच्यावर आलेला आहे. मनोज सुद्धा या ठिकाणी तुमच्या माझा एक दुवा म्हणून तुमच्यासाठी राहील. स्वर्गीय आशीर्वाद कांबळेचे सुद्धा आशीर्वाद आपल्याबरोबर आहे. सगळे लोक आपण एक सण काम करायचं हे मी तुम्हाला विनंती करतो. येत्या निवडणुकीत लिफाफा हा सगळीकडे चालवा की तुम्हाला आव्हान करतो थांबतो. या ठिकाणी जवळजवळ सात आम्ही या ठिकाणी जसा टायमिंग देतो, मग सकाळपासून आम्ही मिळून उमराने तसेच संघांत बनावी अंकल या अंकलची बनावी बनावी शेगाव डब्बा या सर्व ठिकाणी प्रचार करत असताना थोडासा वेळ जातो आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही जे प्रचार केलो त्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. सांगण्याच्या पलीकडे ते जवळजवळ 30 ते 35 वर्षे या राजकारणात आहे. असा लोकांचा जन्मत नेता हा कधीही मी बघितला नाही. एवढा आता तर आपला सभा झाली लक्ष मतदारसंघात इतकी आपाट आणि इतकी जबरदस्त गोष्टी सांगण्याच्या पलीकडे ना होतो ना भविष्य असे या पद्धतीने आहे. त्यामुळे त्या पाटीला हे निवडून आले समाज आहे, परंतु आपण त्या भ्रमात न राहता त्या 7 तारखेला आपण आपल्या विशाल दादांचं जे उपाप आहे जे पाकिट आहे त्या विशाल दादांच्या 17वा नंबर म्हणजे जे एकूण म्हणजे दोन जे येतील योजनेत एक काळ्या एक मोजा साठी आणि त्याचा 17वा नंबर असल्यामुळे 16 या दाण्यासाठीच्या मशीनमध्ये राहील. 17वं हे आपलं पूजा साहेबच्या मशीनला 1 नंबर लागेल. त्यामुळे आपण डायरेक्टरच्या मशीन आजपास काही बघायचं नाही. पूजा साहेबची जी मशीन आहे त्या 1 नंबरला
जे आपलं डिपार्टमेंटचं आहे विचारदारांच्या फुलं जनतेबद्दल जावायचं असं आपण सगळ्या मतदारांना समजावून सांगण्याचं काम आपण करायचं आहे. येत्या 7 तारखेला जास्तीत जास्त आता विचारदारांनी सांगितले की आपण जास्तीत जास्त टक्केवारी वाढवण्याचं काम केलं पाहिजे आणि बरोबर दस मध्ये असणारा त्यामुळे या ठिकाणी भरणाऱ्या मतदानापैकी 80% मतदानाच्या वर हे मतदान या आपल्या लिपायपाला आणि होणार आहे खात्री देतो. तरी आपण यासाठी खुशी भावना आम्हाला यायला वेळ झाला तरी पण आपण सगळ्यांना शहरातले प्रत्येक प्रभागातले जे नगरसेवक माजी नगरसेवक इथं माजी सगळेच या ठिकाणी थांबला अमलामध्ये असलेला थांबून पदयात्रा काढली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे.